विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 26 मार्चला मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा नाका परिसर येथे एक इसम बेकायदेशीररित्या विनापरवाना पिस्टलसोबत बाळगून फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्ह्यातील आरोपीला पकडण्याकरिता सापळा लावण्यात आला होता. गुप्त बातमीदार तसेच आरोपीच्या वर्णनानुसार त्याचा शोध घेऊन राम उर्फ शिवा फुलचंद कनोजिया याला शिताफीने ताब्यात घेऊन एक विदेशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 2,400,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा मूळ आरोपी विरुद्ध मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, पोलीस हवालदार विकास माळी, महेश राळेभात, प्रशांत आंधळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने केली आहे.